कॉस्टिंग सा प्रॉब्लेम नंबर सेकंड, मटेरियल लेवल सा प्रॉब्लेम नंबर सेकंड आपण आज सुरू करतोय. टू कंपोनेंट्स ए एंड बी आर यूज्ड इन स्वास्तिक इंडस्ट्रीज सूरत एज फॉलो. स्वास्तिक इंडस्ट्रीज सूरत मध्ये दोन कंपोनंट जे आहेत कच्च्या मालाचे ते वापरले जातात. नॉर्मल यूजेस, काल जो आपण प्रॉब्लेम पाहिला त्यामध्ये एवरेज कंजम्पशन असा शब्द होता. एवरेज आणि नॉर्मल दोन्हींचा अर्थ एकच होतो. ज्या ठिकाणी आपल्याला एवरेज वापरायचं आहे त्या ठिकाणी आपण नॉर्मल युजेसचे जे कंटेंट आहे ते वापरणार आहोत. नॉर्मल युजेस 150 युनिट पर वीक इच. अगोदर आपण जो प्रॉब्लेम पाहिला तो डेज मध्ये होता, आता हा वीक मध्ये आहे. नॉर्मल युजेस 150 युनिट आहे आठवड्याला. मिनिमम युजेस 75 युनिट पर वीक इच. प्रत्येक कंपोनंटला मिनिमम युजेस किती आहेत किंवा मिनिमम कंजम्पशन किती आहे 75 युनिट पर वीक. आणि मॅक्झिमम युजेस किंवा मॅक्झिमम कंजम्पशन 225 युनिट 225 युनिट पर वीक इच. देन रिओर्डर क्वांटिटी दोन्ही कंपोनंटची वेगवेगळी दिलेली आहे. ए कंपोनंटची रिओर्डर क्वांटिटी आहे 900 युनिट्स आणि बी जो कंपोनंट आहे त्याची रिओर्डर क्वांटिटी आहे 1500 युनिट्स. दोन्ही कंपोनंटची रिओर्डर क्वांटिटी वेगवेगळी दिलेली आहे. त्याचप्रमाणे जो रिओर्डर पिरियड आहे तो देखील वेगवेगळा आहे. फक्त जे युजेस आहेत ते युजेस दोन्हींचे काय आहेत सेम आहेत, मात्र पिरियड आणि रिओर्डर क्वांटिटी दोन्हींची डिफरन्स आहे. आता रिओर्डर पिरियड जो आहे तो सर्वात महत्वाचा आहे, कारण युजेस देताना तीन डिफरंट युजेस दिलेले आहेत, परंतु पिरियड देताना आपल्याला मिनिमम आणि मॅक्झिमम असा दोनच पिरियड दिलेला आहे. एवरेज किंवा नॉर्मल पिरियड आपल्याला दिलेला नाही, तो आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागणार आहे. तुम्ही म्हणाल की मॅडम इथे मिनिमम पण दिसत नाहीये आणि मॅक्झिमम पण पिरियड दिसत नाही, मग तुम्ही कसं काय म्हणतात की मिनिमम आणि मॅक्झिमम पिरियड दिलेला आहे. तर रिओर्डर पिरियड पहा, रिओर्डर पिरियड जो आहे तो ए कंपोनंटचा आहे 4 to 6 वीक्स. टू मीन्स टी ओ टू आहे, 4 to 6 वीक्स, 4 to 6 आठवडे. मग चार पासून सुरू होतोय ना आठवड्यांचा पिरियड, 6 पर्यंत. मग 4 हा मिनिमम पिरियड झाला आणि 6 हा मॅक्झिमम पिरियड झाला. 4 to 6 वीक्स, 4 मिनिमम पिरियड आणि 6 हा मॅक्झिमम पिरियड झाला. मग आता यांच्या ऍव्हरेज पिरियड जर आपल्याला काढायचा असेल किंवा नॉर्मल पिरियड जर आपल्याला काढायचा असेल तर ह्या दोन्ही पिरियडची बेरीज करायची आणि त्याला 2 ने भाग द्यायचा. म्हणजे 4 + 6 = 10 होतात आणि 10 ला 2 ने भाग दिला तर 5 हा आपला आला नॉर्मल पिरियड किंवा ऍव्हरेज पिरियड, हा येईल 5. त्याचप्रमाणे जो बी कंपोनंट आहे त्या कंपोनंटचा पिरियड दिलेला आहे 2 to 4 वीक्स, 2 to 4 आठवडे. मग 2 हा मिनिमम पिरियड झाला आणि 4 हा मॅक्झिमम पिरियड झाला. दोन्हींची बेरीज केली, 2 आणि 4 = 6, 6 ला 2 ने भाग दिला तर 3 हा ऍव्हरेज किंवा नॉर्मल पिरियड येईल. यावरून आपल्याला 4 लेवल्स कॅल्क्युलेट करायच्या इच कंपोनंटच्या. म्हणजे फॉर्म्युला आपण एकदा वापरणार आहोत पण कॅल्क्युलेशन दोन्हींचं वेगवेगळं, ए कंपोनंट आणि बी कंपोनंट असं दोनदा करणार आहोत. ऍव्हरेज लेवल, रिओर्डर लेवल, त्यानंतर मिनिमम लेवल, मॅक्झिमम लेवल आणि ऍव्हरेज स्टॉक लेवल, 4 लेवल्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. तर आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करू. फर्स्ट कॅल्क्युलेशन घ्या. कॅल्क्युलेशन ऑफ रिओर्डरिंग लेवल. कॅल्क्युलेशन ऑफ रिओर्डरिंग लेवल फॉर्म्युला लिहा. आधी आपण शॉर्ट फॉर्म मध्ये लिहू, त्यानंतर फुल फॉर्म मध्ये लिहू. रिओर्डरिंग लेवल इज इक्वल टू MXC इंटू MXRP. रिओर्डरिंग लेवल इज इक्वल टू मॅक्झिमम रेट ऑफ कंझम्पशन इंटू मॅक्झिमम रिओर्डर पिरियड. आता इथे तुम्ही कंझम्पशनच्या ऐवजी युजेस शब्द वापरला तरी चालू शकतो, पण फॉर्म्युला परत परत वेगवेगळ्या पद्धतीने लक्षात ठेवण्यापेक्षा आपण एकच पद्धतीने लक्षात ठेवू. मग आता फुल फॉर्म मध्ये फॉर्म्युला लिहा. मॅक्झिमम युजेस
पर वीक किंवा तुम्ही इथे मॅक्झिमम युजेसच्या ऐवजी कंझम्पशन टाकलं तरी चालेल, पण हा वीक शब्द मात्र टाकावाच लागेल. कालच्या प्रॉब्लेम मध्ये डेज होता, इथे आता वीक आहे म्हणून हा वीक शब्द टाकावाच लागतो, तो कंपल्सरी आहे. इंटू मॅक्झिमम पिरियड इन वीक, इंटू मॅक्झिमम पिरियड इन वीक. फॉर्म्युला जो आहे तुमचा तो बरोबर एकाच ओळीत बसला पाहिजे. ओळ तुटून खाली मात्र फॉर्म्युला असा लिहू नका. आपण सूत्र टाकलं, तुम्ही इथे युजेसच्या ऐवजी हा जो कंझम्पशन शब्द आहे हा असाच ठेवला तरी चालू शकतो, परंतु पर वीक लिहिणे हे बंधनकारक आहे, कारण की तुम्ही जो पिरियड मेन्शन करणार आहात तो वीक मध्ये आहे, मंथ मध्ये आहे, डेज मध्ये आहे, ते समजणं गरजेचं आहे. त्यामुळे पर वीक लिहायला विसरायचं नाही. फुल फॉर्म मध्ये फॉर्म्युला लिहिला, मॅक्झिमम युजेस पर वीक इंटू मॅक्झिमम रिऑर्डर पिरियड इन वीक्स. आता आपल्याकडे दोन कंपोनंट आहे, त्यामुळे दोन कंपोनंटचा मॅक्झिमम युजेस आणि मॅक्झिमम पिरियड आपल्याला पाहावा लागेल. आधी आपण ए कंपोनंट घेऊ, कंपोनंट ए. आता ए कंपोनंटचा पिरियड आपण प्रॉब्लेम मधून घेतलाय, पहा. ए कंपोनंट, ए कंपोनंटचा पिरियड 4 ते 6 आठवडे आहे, 6 हा मॅक्झिमम आहे. आणि युजेस जे आहेत ते युजेस दोन्हींचे सारखेच आहेत, युजेस दोन्हींचे सारखेच आहेत. मॅक्झिमम 225 युनिट आहेत, त्यामुळे आपण ते 225 घेतले. गुणाकार करा आणि कॅल्क्युलेशन करून उत्तर काढा. कॅल्क्युलेशन करून आपलं उत्तर येते 1350 युनिट. 1350 युनिट. त्यानंतर बी कंपोनंट घ्या. बी कंपोनंटचे युजेस सेम आहे, फक्त जो पिरियड आहे तो चेंज आहे. प्रॉब्लेम मध्ये बघा, प्रॉब्लेम मध्ये बी कंपोनंटचा मॅक्झिमम पिरियड किती आहे, 2 to 4 weeks म्हणजे 4 आठवडे आहे. युजेस तेवढेच आहे 225 युनिट, त्यामुळे आपण सूत्रामध्ये किमती टाकताना 225 तसेच ठेवले. आणि बी कंपोनंटचे मॅक्झिमम पिरियड जो आहे तो आहे 4 weeks, म्हणून 4 ने गुणलं. 225 गुणिले 4 करा, कॅल्क्युलेशन करून उत्तर काढा, ते 900 युनिट्स. रिऑर्डरिंग लेवल ए कंपोनंटची आली 1350 युनिट आणि बी कंपोनंटची आली 900 युनिट. रिऑर्डर लेवल आपण कॅल्क्युलेट केलेले आहे. फर्स्ट कॅल्क्युलेशन आपलं इथे झालेलं आहे. आता सेकंड कॅल्क्युलेशन घ्या. कॅल्क्युलेशन ऑफ मॅक्झिमम लेवल, त्यासाठी शॉर्ट फॉर्म मध्ये फॉर्म्युला लिहा, मॅक्झिमम लेवल इज इक्वल टू आर एल प्लस आर क्यू मायनस इन ब्रॅकेट एम एन सी इंटू एम एन आर पी. फुल फॉर्म मध्ये फॉर्म्युला लिहा, रिऑर्डर लेवल प्लस रिऑर्डर क्वांटिटी मायनस इन ब्रॅकेट मिनिमम रेट ऑफ कंझम्पशन पर वीक इंटू मिनिमम लीड टाइम किंवा रिऑर्डर पिरियड इन वीक. तुमचा जो फॉर्म्युला आहे तो बरोबर तुमच्या नोटबुकच्या ज्या पेज आहे त्यात समोरासमोर आला पाहिजे. तुमची ओळ तुटून खालच्या ओळीवर फॉर्म्युला येऊ देऊ नका, त्याऐवजी या पद्धतीने शब्द तोडून 2 किंवा 3 ओळी वापरून तुम्ही लिहिला तरी चालू शकतो. त्यामुळे फॉर्म्युला बरोबर असा एकाच समोर दिसला पाहिजे, ओळ तुटून खाली येऊ देऊ नका. आता फॉर्म्युला लिहिल्यानंतर ए कंपोनंटची इन्फॉर्मेशन आपण आधी पुट करणार आहोत, त्यानंतर बी कंपोनंटची इन्फॉर्मेशन पुट करणार आहोत. मग खालच्या ओळीवर घ्या, कंपोनंट ए, कंपोनंट ए ची रिऑर्डर लेवल आपण कॅल्क्युलेट केलेली आहे, ती घ्या. त्यानंतर रिऑर्डरिंग क्वांटिटी
प्रॉब्लेम मध्ये दिलेली आहे बघा, 900 युनिट ए कंपोनंटची आहे, 1500 युनिट बी कंपोनंटची आहे, त्यानुसार आपण किमती फॉर्म्युल्यामध्ये लिहू. किमती घ्या, आधी ए कंपोनंटची रीऑर्डर लेवल 1350 युनिट आहे, 1350 युनिट, अधिक ए कंपोनंटची रीऑर्डर क्वांटिटी आहे 900 युनिट, 900 युनिट वजा, कंस करा, मिनिमम रेट ऑफ कंजम्पशन, दोन्हींचं कंजम्पशनचा रेट सारखाच आहे, जो मिनिमम आहे तो घेतोय आपण 75 युनिट गुणिले मिनिमम पीरियड ए कंपोनंटचा 4 आठवडे आहे, 4 to 6 week आहे, त्यामुळे 4 आठवडे. आता कॅल्क्युलेशन करताना काय करायचं, आधी ही बेरीज करायची, मग वजाचं चिन्ह लिहायचं आणि कंस सोडवून घ्यायचा. मग कॅल्क्युलेशन करा, कॅल्क्युलेशन करताना या दोन्हींची बेरीज 2250 युनिट वजा, कंस सोडवून घेतला, 75 गुणिले 4 केले, ते आले 300 युनिट. आता वजाबाकी करा, 1900 युनिट आपलं मॅक्झिमम लेवलचं उत्तर आलं ए कंपोनंटचं, 1950 युनिट. त्यानंतर बी कंपोनंटची इन्फॉर्मेशन पुट करा, बी कंपोनंटची रीऑर्डर लेवल आपण कॅल्क्युलेट केलेली आहे, ती घ्या. बी कंपोनंटची रीऑर्डर लेवल बघा 900 युनिट्स आहे. त्यानंतर रीऑर्डर क्वांटिटी प्रॉब्लेम मध्ये दिलेली होती 1500 युनिट वजा कंजम्पशन जे आहे दोन्हींचं सारखंच आहे 75 युनिट गुणिले जो पीरियड आहे तो 2 to 4 week असा आहे. मग 2 हा मिनिमम पीरियड झाला म्हणून 2 घ्या गुणिले 2. कॅल्क्युलेशन करा, 900 आणि 1500 ची बेरीज 2400 युनिट वजा 75 गुणिले 2 केले 150 युनिट, वजा बाकी करा 2250 युनिट. ए कंपोनंटची मॅक्झिमम लेवल आली 1950 युनिट्स अँड बी कंपोनंटची मॅक्झिमम लेवल 2250 युनिट्स. मॅक्झिमम लेवल आपण कॅल्क्युलेट केली ए कंपोनंट आणि बी कंपोनंटची. पुढचं कॅल्क्युलेशन घ्या, मिनिमम लेवल फॉर्म्युला लिहा, मिनिमम स्टॉक लेवल इज इक्वल टू आरएल मायनस इन ब्रॅकेट एसी इंटू एआरपी. फुल फॉर्म मध्ये फॉर्म्युला लिहा, रीऑर्डर लेवल मायनस इन ब्रॅकेट एव्हरेज रेट ऑफ कंझम्पशन पर वीक मायनस इंटू एव्हरेज लीड टाइम इन अ वीक. फुल फॉर्म मध्ये फॉर्म्युला लिहा, रीऑर्डर लेवल मायनस कंसामध्ये एव्हरेज रेट ऑफ कंझम्पशन पर वीक गुणिले एव्हरेज लीड टाइम इन वीक. लीडच्या ऐवजी तुम्ही रीऑर्डर पीरियड असं लिहिलं तरी चालेल, लीड टाइमच्या ऐवजी. आता किमती घ्या, कंपोनंट ए एच्या किमती टाकतोय आपण 1350 युनिट रीऑर्डर लेवल आहे मायनस एव्हरेज म्हणजेच नॉर्मल रेट ऑफ कंझम्पशन किती आहे 150 युनिट. आणि नॉर्मल पीरियड ए चा आपण कॅल्क्युलेट केला होता 4 to 6 आठवडे होता म्हणून 4 आणि 6 ची बेरीज केली, त्याला 2 ने भाग दिला, तो येतोय 5 आठवडे. जर तुमच्या हे 5 आठवडे असे डायरेक्ट कसे आले हे जर लक्षात येत नसतील समजा, तर तुम्ही 4 अधिक 6 एक स्टेप वाढवून घेतली तरी चालू शकेल. आणि नंतर मग उत्तर 5 काढा, कॅल्क्युलेशन करून 1350 तसेच ठेवा, वजा 150 गुणिले 5 कॅल्क्युलेट करून घेतले, ते आले 750 युनिट. मग 1350 युनिट मधून 750 युनिट वजा करा, वजाबाकी करून उत्तर येते 600 युनिट.
600 युनिट्स। त्यानंतर घ्या कंपोनंट बी, कंपोनंट बी, बीच्या किमती टाका, बीची रिऑर्डर लेवल आहे 900 युनिट मायनस इन ब्रॅकेट नॉर्मल युजेस आहे 150 युनिट, त्यालाच आपण ऍव्हरेज युजेस म्हणतो किंवा कन्झम्पशन म्हणतो, गुणिले हा जो पिरियड आहे तो आपण कॅल्क्युलेट केलेला आहे। बी कंपोनंटचा पिरियड होता 2 to 4 वीक्स, 2 to 4 आठवडे, मग 2 आणि 4 ची बेरीज केली ती येते 6, त्याला 2 ने भाग दिला म्हणजे 3 आठवडे। कॅल्क्युलेशन करून 900 युनिट वजा 150 गुणिले 3 म्हणजे 450 युनिट, वजाबाकी करून 900 मधून 450 वजा करा 450 युनिट। ही झाली मिनिमम स्टॉक लेवल, मिनिमम स्टॉक लेवलचं आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे फॉर्म्युलामध्ये किमती टाकून। या पद्धतीने फॉर्म्युला जो आहे तो बरोबर एका समोर एक येऊ द्या, खालच्या ओळीवर असं तोडून परत लिहू नका, या पद्धतीने एकाखाली एक शब्द लिहून लिहिला तरी चालेल। आणि लास्ट कॅल्क्युलेशन, कॅल्क्युलेशन ऑफ ऍव्हरेज स्टॉक लेवल, ऍव्हरेज स्टॉक लेवलचा फॉर्म्युला आपण सध्या एकच वापरतोय, ऍक्च्युली तो 2 फॉर्म्युल्याने काढता येते। मिनिमम लेवल प्लस 1/2 रिऑर्डर क्वांटिटी, फुल फॉर्म मध्ये फॉर्म्युला लिहू आपण, मिनिमम लेवल प्लस 1/2 ऑफ रिऑर्डरिंग क्वांटिटी। पहिल्यांदा घ्या कंपोनंट ए, कंपोनंट ए ची जी मिनिमम लेवलचा आन्सर आलेला आहे ते आपण घेतोय। कंपोनंट ए चा मिनिमम लेवलचा आन्सर आहे 600 युनिट्स। सिक्स हंड्रेड युनिट प्लस 1/2 इंटू रिऑर्डर क्वांटिटी आहे ए कंपोनंटची 900, 600 तसेच ठेवले, 2 ने 900 ला भाग दिला, उत्तर आलं 450, मग 600 आणि 450 यांची बेरीज करा 1050 युनिट। त्यानंतर कंपोनंट बी च्या किमती टाकल्या आपण, 450 युनिट मिनिमम लेवल कंपोनंट बी ची प्लस 1/2 इंटू 1500 युनिट रिऑर्डर क्वांटिटी आहे, मग 450 तसेच ठेवले, 2 ने 1500 ला भाग दिला तो आला 750, 2 इंची बेरीज केली 1200 युनिट। ऍव्हरेज स्टॉक लेवल आलेली आहे कंपोनंट ए ची 1050 युनिट आणि कंपोनंट बी ची 1200 युनिट्स। इथे आपल्या चारही लेवल कॅल्क्युलेट करून संपलेले आहेत। फॉर्म्युला आपण एकदाच वापरला, प्रॉब्लेम मध्ये एक कंपोनंट येऊ, 2 येऊ किंवा 3 येऊ, फॉर्म्युला एकदा वापरायचा, कॅल्क्युलेशन जेवढे कंपोनंट असतील तितक्या वेळा करायचा। ओके okay.